विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअपसह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. विट्याचे पशुवैद्यकीय दवाखाना बंद पडण्याच्या मार्गावर. सगळीच पदं रिक्त असल्याने पशुधन धोक्यात. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. खानापूर, अटपाडी व कडेगाव या 3 तालुक्यांसाठी मार्गदर्शक असणारे विटा येथील तालुका लघु पशुवैद्यकीय दवाखाना कर्मचाऱ्यांच्या अभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या दवाखान्यात सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, वरणोपचार शिपाई आणि क्लार्क अशी 5 पदे आहेत. ही 5 ही पदे रिक्त असल्याने पशुवैद्यकीय दवाखाना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या दवाखान्यात डिजिटल एक्सरे, सोनोग्राफी मशीन आणि ऑपरेशन थिएटर अशी सुसज्ज यंत्रणा आहे. सर्व यंत्रणा सज्ज आहे, पण ती चालवणारी माणसं तिथे उपलब्ध नाहीत. परिणामी परिसरातील पशुधन अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विटा आणि उपनगरातील जनावरांचा वेळेत उपचार उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्गांची मोठी अडचण होताना दिसत आहे. उपचाराअभावी एखादे जनावर दगावले तर शेतकऱ्याचे 60-70 हजाराचे नुकसान होत आहे. हे नुकसान शेतकऱ्यांना परवडणारे नाही. शहरात पशुवैद्यकीय दवाखानाची इमारत सुसज्ज आहे. यापूर्वीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गवळी व डॉक्टर चौगुले यांनी विशेष लक्ष घालून दवाखान्याची इमारत बांधून घेतली. या दोघांनी चांगले काम केले. त्यांच्यानंतर डॉक्टर राऊत यांनीही काही काळ दवाखान्याची जबाबदारी सांभाळत चांगले काम केले. त्यांच्या बदलीनंतर सध्या या दवाखान्यात माणसांची मोठी वणवा आहे. सगळीच पदे रिक्त असल्याने लोकांची गैरसोय होत आहे, पण याबाबत कुणीच काही बोलायला किंवा प्रयत्न करायला तयार नाही. सुहास बाबर हे जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन विभागाचे सभापती आहेत, तर त्यांचेच वडील आमदार आहेत. तरीही विटा पशुवैद्यकीय दवाखानाची सर्व पदे रिक्त आहेत. विट्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात तातडीने रिक्त पदे नेमण्याची गरज आहे, पण याकडे कुणाचेही लक्ष असल्याचे दिसत नाही. सध्या आठवड्यातले 2 दिवस तासगावचे पशुधन अधिकारी येतात व काम पाहतात, पण ते एकटे येऊन काय करणार असा प्रश्न पडतो. डॉक्टर आले तर ड्रेसर नाही, हाताखाली एखादा शिपाई नाही, अशी या दवाखान्याची अवस्था आहे. त्यामुळे लवकरात लवकर विटा पशु वैद्यकीय दवाखान्याची रिक्त पदे भरावीत अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. माझं नाव संभाजी वसंतराव, मी गांधीनगर इथं राहतो. माझी जनावरं आहेत 5-7. मला इथं अडचण येते की शासकीय विटा शासकीय रुग्णालयात जनावरांच्या दवाखान्यात डॉक्टर मिळत नाही. गेले 2-3 महिने झाले मी तिथं जाऊन जातो येतोय, पण तिथं एकही डॉक्टर उपलब्ध नाही किंवा साधा शिपाई सुद्धा तिथं उपलब्ध नसतो. या जनावरांचं इथं दवाखान्यात जायचं न्यायचं म्हटलं तिथं चेकिंगला किंवा वगैरे किंवा काय दुसरा प्रॉब्लेम आला तर बरं अडचणी येत्या. तर तिथं लवकरात लवकर शासकीय डॉक्टर उपलब्ध व्हावा एवढी आमची मागणी आहे. माझं नाव संदीप प्रमाणात मुळे, मी गांधीनगर या गावचा रहिवासी असून माझ्या 10 गाय आणि 4 म्हशी आहेत. पण आता एखादी जर म्हैस किंवा गाय जर आजारी पडली तर विट्या शहरातून शासकीय दवाखान्यात डॉक्टर बोलवायचं म्हटलं तर प्रॉब्लेम येतो. डॉक्टर जवळजवळ आता 3-4 महिने झाले दवाखान्यात नसतात. तासगाववरून एक डॉक्टर येतात महिन्यातनं किंवा आठवड्यातनं एकदा दोनदा विजिट देतात. शेतकऱ्यांची अतिशय गैरसोय होत्या. पहिल्या आपणाला जर जनावरांच्या पोटात जर काही गेलं तर आपणाला ब्लड टेस्ट जायला लागत होतं, पण गेले 5-6 वर्षात प्रशासनानं आता एक्सरे मशीन आणलेलं आहे, परत ऑपरेशन थिएटरची व्यवस्था केलेली आहे, पण शेतकऱ्यांना तिथं डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे अतिशय गैरसोय होत आहे. आधीच ह्या महागाई काळात आधीच पेंडीचे दर जवळजवळ 1500 ते 1700 रुपयेपर्यंत गेले आहेत. त्याच एखादा खाजगी डॉक्टर जर बोलवायचा म्हटला तर जवळजवळ शासकीय दवाखान्यात गेलं तर 20 ते 50 रुपये काम होते आपलं, किंवा सिमस भरवायचं म्हटलं तर 30 रुपयेत काम होतं आहे. पण शासकीय डॉक्टर जर नसेल, खाजगीत जर आपण डॉक्टर बोलवला तर जवळजवळ एका विजिटला ते 300 रुपये घेतात, परत सिमस घ्यायचं म्हटलं तर त्यांचं 150 रुपये घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांची अतिशय गरज होत्या. तर प्रशासनानं याचा निर्णय घेऊन त्वरित एकाना एक डॉक्टर असा कायम असा विटत राहणारा, पूर्वीपासून जसे राहत होते डॉक्टर चौगुले असतील, राऊत असतील, गवळी डॉक्टर असतील, त्यांनी आपल्या विटा शहराचा जे सरकारी दवाखाना आहे त्याचं जवळजवळ तालुक्यात बऱ्यापैकी नाव केलं जातं. त्याचप्रमाणे असा पूर्व डॉक्टर असा मिळावा अशी आम्हाला प्रशासनाकडं अशी एक विनंती आहे प्रशासनाला की डॉक्टर लवकरात लवकर नेमावा अशी आमची विनंती. माझे नाव दत्तात्रय मोहन पवार. माझ्या 7 म्हशी, 2 बैल, 10-15 शेळे आहेत. तरी सरकारी डॉक्टर दवाखान्यात उपलब्ध नसल्यामुळे बरीच गैरसोय होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टरची
डॉक्टर उपलब्ध करून द्यावा ही विनंती आहे. लक्ष्मण मारुती पवार, आम्हाला त्वरित सरकारी दवाखान्याचा डॉक्टर लवकरात लवकर मिळावा ही विनंती. माझे नाव ऋतू मारुती पवार, माझ्या 15 गाई आणि 7 म्हशे आहेत. तरी इथं विटा परिसरात डॉक्टर नसल्यामुळे, शासकीय डॉक्टर असल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे खाजगी डॉक्टर जर बोलवला तर एका वेळी कमीत कमी आला तर तो या जायचं मिळून असं 150 ते 200 रुपये, सिमेंट्स भरवायचं म्हटलं तर 250 ते 300 रुपये घेतात. एका वेळी कमीत कमी 1000 रुपये खर्च येतो. विट्यात गेलं तर तिथं 25 ते 50 रुपयापर्यंत काम होतं, पण तिथं डॉक्टर नसल्यामुळे जाऊन पण काय फायदा नाही. आणि इमर्जन्सी डॉक्टर नसल्यामुळे फार मोठी गैरसोय होत आहे. तरी शासनाने लवकरात लवकर विट्यासाठी एक डॉक्टर उपलब्ध करावा ही विनंती. खानापूर तालुक्यामध्ये एकमेव पशुवैद्यकीय दवाखाना हा विटा शहरात आहे. पशुवैद्यकीय दवाखाना हा सुसज्ज असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रणा वगैरे शासनातर्फे बसवण्यात आले. परंतु जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचं याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. यामुळे या ठिकाणी डॉक्टर आणि असणारा स्टाफ उपलब्ध नाही आहे. त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या जनावरांचे यामध्ये हाल होत आहेत. एखादं जनावर जरी दगावलं तर शेतकऱ्याचं फार मोठं आर्थिक नुकसान होत आहे व त्याचं आर्थिक गणित बिघडत आहे. परंतु याची कोणतीही जाणीव किंवा यांची कोणतीही परवा या पशुसंवर्धन विभागाला नाही आहे. पशुसंवर्धन विभागाचे सभापती हे सांगले आपल्या खानापूर तालुक्यातले असतानासुद्धा अशा प्रकारे खानापूर तालुक्याचीच दवाखान्याची दुर्दशा होणे हे अत्यंत खेदाची बाब आहे. तरी कमीत कमी या गोष्टीवर आमदारांनी स्वतः लक्ष घालून अधिकाऱ्यांना जाब विचारून यामध्ये डॉक्टरांची तातडीने नेमणूक करावी आणि याचा पूर्णपणे शासन दरबारी याचा पाठपुरावा करावा. अन्यथा भविष्यात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे या विषयाविरुद्ध आम्ही आंदोलनाचा मार्ग उगारू. तरी तातडीने याबाबत कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या घरास्तव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.